अखिल जगत स्वामी सांब सदाशिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जेजुरी गडाधिष्ठित आदिरुद्र श्री मार्तंड भैरवाय नमः। जय देव जय देव जय देव जय देव जय देव जय शिव मार्तंड। जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगड तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊने तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा ओबऱ्याचा कुटका अंडाऱ्याचा भडका बोल बानुबाई तुम्ही हतर राहणार त्या अशा अचानक नाही मी राहणार ना तुम्हास नाही धावत येताना पाहिलं म्हणून आलो होत का काय झालं नाही म्हणजे मला सांगण्यासारखं नसल तर न का सांगू पर बानुबाई तुमची काळजी वाटली म्हणून विचारलं बघा अरे तसं नाही र पर हे बघ म्हातार बाबा तुला म्हणून सांगते आज आपल्या घरला खंडेरायांची बायको आली होती आणि त्यांच्या पायातलं आपल्या घरला राहिलं त्यासनी तेच द्यायचं होतं त्या हात कशा पै आल्या होत्या तुमच्याकडं देवासनी घेऊन जायला राजा तर म्हणत होता की देव तर जेजुरीला आहेत आता काय म्हणार हेच कळना झालंय आज जे झालं ते मी कधी बी विसरणार नाही बघ आता माझ समद जगणं माझ्या देवाच्याच हातात आहे हाय का हत आहेस वय तू मला एकल्याला रान टाकून कुठे गेला होतास रे आणि हे काय करते हे काय नाही कच्चा अकराला हुडकाय आली होतीस वय ग
ए म्हातार बाबा, झालं काय तुला? असं छाती का काढतोय? काही नाही, काही नाही. हिला काय झालं? ए बानो, ए बानो, ए म्हातार बाबा, तो बस एकलाच राहणार, मी आपला चाललो. ए बानो थांब की वाईस, ए ए बानो अगं थांब की वाईस, ए बानो. अजून किती काळ वाट बघायची आपण? तू आज्ञा केलेला दैत्य अजून परत कसा नाही आला? माझे कान आसुसलेत त्या माणसाच्या मृत्यूची वार्ता ऐकण्यासाठी. हिरधर कुंभक, विजयाची वार्ता मलाही ऐकायची आहे. हिरधर, विजय आपलाच होणार आहे यात गाडी मात्रही शंका नाही. तुला दिलेलं कार्य चोख बजावलंच की नाही? माणसाला मृत्यूलोकी पोचवलंच की नाही? नाही, मला त्यावेळेस ते शक्य झाले नाही. पण का? त्यावेळी तिच्या हातात संरक्षणासाठी दिलेल्या ह्या बांगड्या होत्या, त्यामुळे मी तिला मारू शकलो नाही. आता मी या बांगड्यांचा उपयोग योग्य वेळी कसा करतो ते तुम्ही सारे पाहालत.
तमाळसाचा अंत जवळ आला आहे हे नक्की. पण एकदा का तिच्या जीवाला धोका उत्पन्न झाला आहे हे कळालं तर तो खंडोबा तिच्या सहाय्यासाठी येणार. मला तेच हवं आहे कुंभक, ते आपलाच होणार आहे. ताई एक सांगायचं होतं. बोला ना, काय सांगायचं आहे? कस सांगावं काही कळत नाही. समद उपाशी आहे ती आणि भाकरीचं पीठ बी नाही आणि वस्ती बी नाही पुढे कुठं. मग मी तरी काय करू? मी तरी कुठे जेवले आहे? चंदनपुरीहून निघताना गडबड झाली म्हणून संग धान्य बी घेता नाही आलं. माझ्याही पोटात आग पडली आहे, काय करावं कळत नाही. तुम्ही म्हाळसा देवींना सांगा. बापरे, म्हणजे मी आलोच मी. मग प्रधानजींना सांगा. असे उपाशी राहायचंय का आपण? नाही म्हणजे तस नाही, देवी आणि प्रधानजी पण जेवलेले नाहीत ना. ठीक आहे, बघतो मी. बर झालं तू बाहेर आलीस. का, काय झालं? म्हाळसा सगळे उपाशी आहेत, सगळ्यांना जेवण हवे आहे आणि आपण सोबत आणलेलं धान्य देखील संपलं आहे. देवी, मी पुढे वस्तीवर जाऊन येतो. ह्या अरण्यात तुम्ही एकटे जाणार? होय, तुम्हाला जेवण घेऊन येतो. थांबा. देवी, तुम्ही साक्षात अन्नपूर्ण आहात. मला पाहायचे आहे तुम्ही काय करता आहात. आज माझ्याकडे यांनी मला भेट दिलेला घट हवा होता. एवढं समज झालं आणि मला ठाव नाही. मी काय चंदनपुरी सोडून गेलेलो नव्हतो. हे म्हणजे आता तू तरी मला सांगायला हो होत. तुझा लय राग आलाय बघ मला. अरे राजा, ते म्हणले की कुणाला भी कळालं नाही पाहिजे आणि त्यांनी जे सांगितलं मला तर ब्याच वाटलं. आणि कुणाला कळालं असतं आणि मोठा तंट झाला असता तर समजे मलाच बोलले असते का सांगितलं म्हणून. हे बाण अग अशी बसू नकस ग, मला काही कळत नाही का. काय म्हणली देवाची बायको तुला? मला नाही सांगणार? माझी पोर अशी गबगुबान बसलेली मला नाही चालणार. अगं पर असं झालं तरी काय की तू काय बी बोल ना.
आमच्यासाठी तरी बोल. प्रणाम माते. प्रणाम माते. हा घट मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे. तुम्ही आज खूप महत्त्वाचे कार्य केले आहे. माझे सत्व तुम्ही राखले. मला सेवा करण्याची संधी मिळाली माते. सगळ्यांनी पानं घ्या. मी स्वतः आज सगळ्यांना जेवायला वाढणार आहे. ही केवळ शिवलीला नाही, ही आदिशक्तीचीच लीला आहे. चला बसा, पानं घ्या. पाणी तरी घे. नग मला काय करावं या पोरीला. अरे बाबा खंडू, अरे कुठं होतास तू? अरे हात बघ ना, एवढं काय खेळलं. अरे तू बी नव्हतास, म्या बी घरला नव्हतो. बघ नाही, म्या जरा वस्ती बाहेर गेलो होतो. अरे पण कशाला होत एक काम. म्हातार बाबा, मी आभी तुला लई उडिकल. आजचा दिस असा होता, समधी मलाच उडकत होती. अरे बालूच बघ ना काय झालंय ती. बानूबाई काय झालं? अरे कस सांगू तुला, तू कोणाला सांगणार तर नाहीस ना? नाही नाही. आणि हे बघ, वस्तीवर तर सांगू ना कसा. अरे ते खंडूबाची बायको हात आली होती. बाजू घरला एकलीच होती बघ. पर ते असं काय म्हणाल्या कि बानूबाई गपगुमन बसल्या ते? अरे तेच सांगा ना ती. दिस भर काय खाल्लं नाही आणि आता बी जेवाया नाही म्हणतीया. आता मी कोणाचं बी ऐकणार नाही. चला मी जेवाया घेती. तू भी जेवून घे रे म्हातार बाबा. ए खंडू जा बाबा, तू भी बस जा जा. पर बानूबाई. अरे जा ना बाबा बस की. देवी तुम्ही भी उपाशी आहेसा. तुमच्या अनुगर आम्ही कसं घेणार? माझ्यासाठी तुम्ही एवढे कष्ट घेतलेत, माझ्या हट्टासाठी तुम्ही ऊनवरा सहन करत इथवर आलात,
तुमची मला काळजी नाही असं कसं होईल? मी जेवणार नाही आणि माझ्यासाठी तुम्ही अन्नाला नाही म्हणू नका. उभय देवी, बानू तू भी दोन गस खाऊन घे बर. न ग मला. आता एका अर्थी माझा उपवास सुरू झाला आहे. कसलीच इच्छा नाही राहिली मला जगायचं ते प्रजेच्या सुखासाठी. मी तरी कसा जेवू